सजीवातील विविधता व त्याचे वर्गीकरण या पाठातील प्राण्यांची विविधता आणि त्याचे वर्गीकरण हा घटक अभ्यासणार आहोत. मित्रांनो, या घटकामधून आपण आज एकपेशीय प्राणी कोणते आहे, बहुपेशीय प्राणी म्हणजे काय, त्यातल्या त्यात पृष्ठवंशीय प्राणी, अपृष्ठवंशीय प्राणी आणि त्यातल्या त्यात प्राण्यांचे विविध प्रकार कशा पद्धतीने पडतात याविषयीचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, तर चला मग हा घटक आपण अभ्यासूया. मित्रांनो, या घटकामधून सर्वात आधी आपण आपल्याला माहिती असेल मित्रांनो, दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना अनेक प्राणी आपण पाहत असतो. त्यामध्ये काही प्राणी अतिशय महाकाय आहेत, तर काही प्राणी सूक्ष्म आहेत. अशा विविध प्रकारचे प्राणी आपण दैनंदिन जीवनामध्ये पाहत असतो. या प्राण्यांचं जीवन जगण्याची पद्धतीसुद्धा एकमेकांपासून वेगळी आहे. तर मित्रांनो, चला या प्राण्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, या घटकामध्ये सर्वात आधी आपण एक पेशीय प्राणी कोणते आणि ते काय आहे याविषयीचा अभ्यास करूया. मित्रांनो, एक पेशीय प्राणी म्हणजे काय, तर ज्या प्राण्यांच्या शरीरामध्ये एकच पेशी असते त्या प्राण्यांना एक पेशीय प्राणी असं म्हणतात. उदाहरणार्थ अमीबा आणि पॅरामेशियम हे एक पेशीय प्राण्यांचे उदाहरण आहे. तर बहुपेशीय प्राणी म्हणजे काय, ज्या प्राण्यांच्या शरीरामध्ये अनेक पेशी असतात त्या प्राण्यांना बहुपेशीय प्राणी असं थोडक्यामध्ये म्हटलं जातं. तसेच मित्रांनो, त्याचं उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर मानव आणि त्यातल्या त्यात विविध प्रकारचे सर्व प्राणी हे बहुपेशीय प्राण्यांमध्ये मोडले जातात. अशा पद्धतीने मित्रांनो, एक पेशीय प्राणी आणि बहुपेशीय प्राणी हा प्राण्यांचा वर्गीकरणाचा पहिला गट आपण बघितला. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला प्राण्यांच्या वर्गीकरणाचा दुसरा गट त्या ठिकाणी बघायचा आहे आणि तो प्रामुख्याने पाठीच्या कण्यांवरनं प्राण्यांचे पडणारे प्रकार. या गटामध्ये सर्वात पहिला आपल्याला बघायचा आहे की पाठीचा कणा असलेले प्राणी. ज्या प्राण्यांना पाठीचा कणा असतो त्या प्राण्यांना मित्रांनो पृष्ठवंशीय प्राणी असं म्हटलं जातं. दुसरा गट आहे त्या ठिकाणी अपृष्ठवंशीय प्राणी. मित्रांनो, पृष्ठवंशीय प्राण्याचं उदाहरण सांगायचं म्हटलं तर पाठीचा कणा असलेले म्हणजे मानव, त्यातल्या त्यात माकड, घोडा असे पृष्ठवंशीय प्राणी आहेत. तर अपृष्ठवंशीय प्राणी म्हणजे काय, ज्या प्राण्यांना पाठीचा कणा नसतो त्या प्राण्यांना अपृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतात. मग अपृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये प्रामुख्याने पाठीचा कणा नसलेले त्यातल्या त्यात गोगलगाय आहे आणि त्यातल्या त्यात विविध प्रकारचे असे सूक्ष्म प्राणी आहेत, त्यांना अपृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतात. मित्रांनो, त्याच्यानंतर पुढचा वर्गीकरणाचा प्रकार आहे तो म्हणजे प्रजननानुसार प्राण्यांचं होणारं वर्गीकरण. त्यामध्ये म्हणजेच काय, तर प्राण्यांचे प्रजननानुसार सुद्धा प्रकार पडतात. त्यामध्ये प्रामुख्याने प्रकार आहे अंडज प्राणी आणि जलायुज प्राणी. मित्रांनो, आता अंडज प्राणी म्हणजे काय, जे प्राणी अंड्यातून जन्म घेतात त्या प्राण्यांना अंडज प्राणी म्हणतात. मग अंडज प्राण्याचे कोणते उदाहरणं आहेत, कोंबडी, बदक, साप ही अंडज प्राणी आहेत. तर जलायुज प्राणी म्हणजे काय, आईच्या पोटातून जन्म घेणाऱ्या प्राण्यांना जलायुज प्राणी म्हणतात. अशा प्रकारे प्रजननानुसार प्राण्यांचे दोन प्रकार पडलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो, अधिवासानुसार प्राण्यांचं वर्गीकरण केलं जातं. आता अधिवास म्हणजे काय, राहण्याची जागा, म्हणजे राहण्याच्या जागेवरनं तो प्राणी कोणत्या ठिकाणी राहतो त्यानुसार त्या प्राण्याचं वर्गीकरण केलेलं आहे. उदाहरणार्थ मित्रांनो, अधिवासानुसार कसं वर्गीकरण केलं आहे, तर पहिला प्रकार आहे अधिवासाचा तो म्हणजे भूचर प्राणी. आता मित्रांनो, भूचर म्हणजे काय, जे प्राणी जमिनीवर राहतात त्या प्राण्यांना भूचर प्राणी असं म्हणतात. मग जमिनीवर कोण कोण राहतं, उदाहरणार्थ आपण जमिनीवर राहतो, त्यातल्या त्यात आपल्यासोबतच घोडा असेल, गाय असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे प्राणी असतील जे आपण नित्य जीवनामध्ये पाहतो ते भूचर प्राणी आहेत. आता दुसरा प्रकार मित्रांनो तो म्हणजे जलचर प्राणी. आता जलचर म्हणजे काय, जे प्राणी पाण्यात राहतात त्या प्राण्यांना
जलचर प्राणी असं म्हणतात. उदाहरणार्थ मासे, बेडूक, साप सुद्धा पाण्यात राहतो बरं का, असे प्राणी म्हणजे जलचर प्राणी होय. त्यातल्या त्यात तिसरा प्रकार आहे अधिवासानुसार पडणारा, तो म्हणजे खेचर होय. आता खेचर म्हणजे काय? आता तुम्ही म्हणणार की आम्हाला भूचर माहिती आहे सर, आम्हाला जलचर माहिती आहे परंतु खेचर माहीत नाही. तर मित्रांनो, हा तिसरा प्रकार आहे प्राण्यांच्या वर्गीकरणाचा, तो म्हणजे खेचर. खेचर म्हणजे काय? तर जे प्राणी जमिनीवर पण राहतात आणि आकाशात पण उडतात अशा प्राण्यांना खेचर असं म्हटलं जातं. आणि खेचरचं जर उदाहरण द्यायचं झालं मित्रांनो, तर ते प्रामुख्यानं आहे मधमाशा, त्यातल्या त्या कावळा, चिमणी आणि विविध प्रकारचे आकाशामध्ये उडणारे पक्षी, हे सर्व खेचर आहेत बरं का. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण प्राण्यांमधील विविधता आणि त्यांचं वर्गीकरण हे आज केलेलं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी हा पाठ पूर्ण पद्धतीनं संपलेला आहे.